विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण आज मजुरी, अर्थ व प्रकार या संदर्भात अध्ययन करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर उत्पादनाचे जे विविध घटक आहे, भूमी, श्रम, भांडवल आणि संघटक, या चार घटकांपैकी दोन घटक हे सक्रिय घटक आहेत तर दोन घटक हे निष्क्रिय घटक आहे. भूमी आणि भांडवल हा उत्पादनाचा निष्क्रिय घटक आहे, तर श्रम आणि संघटक हे उत्पादनाचे सक्रिय घटक आहे. तर उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रम या घटकाला मिळणारा जो मोबदला आहे, त्या मोबदल्याला आपण मजुरी असा म्हणतो. तर मजुरी जो अर्थ आहे तो आपण या ठिकाणी पाहू की उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रम हा जो घटक आहे, या श्रम घटकाला मिळणारा जो मोबदला आहे, त्या मोबदल्याला मजुरी असा म्हणतात. तर साधारणपणे आपण पाहतो की मजुरी म्हटलं की आपल्या समोर जी व्यक्ती शारीरिक श्रम करते, त्या व्यक्तीला दिला जाणारा जो मोबदला आहे, तो मोबदला म्हणजे मजुरी, असा एक संकुचित अर्थ आपल्या डोळ्यासमोर येतो. परंतु अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मजुरी या शब्दाचा जो अर्थ आहे, तो व्यापक स्वरूपाचा अर्थ आहे. मजुरी म्हणजे शारीरिक कष्ट किंवा शारीरिक प्रयत्न आणि मानसिक प्रयत्न केलेल्या व्यक्तीला जो काही मोबदला प्राप्त होत असतो, तो मोबदला म्हणजे काय असतो? मजुरी असतो. आणि म्हणून मजुरी म्हणजे काय? तर श्रमिकाने उत्पादन प्रक्रियेत केलेल्या कार्याबद्दल, श्रमिकाने उत्पादन प्रक्रियेत केलेल्या कार्याबद्दल त्याला दिला जाणारा जो मोबदला आहे, तो मोबदला म्हणजेच मजुरी, किंवा त्याला वेतन असा म्हणतात. मजुरीलाच आपण वेतन, त्यालाच भृती, त्यालाच अर्थशास्त्रात भृती हाही शब्द आहे, त्याला आपण वेजेस असा म्हणतो. तर श्रमिकाने उत्पादन कार्यात केलेल्या कार्याबद्दल, उत्पादन प्रक्रियेत केलेल्या कार्याबद्दल त्याला देण्यात येणारा जो मोबदला आहे, तो मोबदला म्हणजे काय असतो? मजुरी असतो. त्यानंतर आपण एक व्याख्या बघू, बेनहॅमची व्याख्या बघू, की बेनहॅम यांनी मजुरीची जी व्याख्या केलेली आहे, तर बेनहॅम असं म्हणतात की मजुरी म्हणजे करारानुसार मालकाने श्रमिकाला दिलेला जो त्याच्या सेवेचा मोबदला आहे, तो मोबदला म्हणजे मजुरी होय. मजुरी म्हणजे करारानुसार मालकाने श्रमिकाला दिलेला त्याच्या सेवेचा जो मोबदला आहे, तो मोबदला म्हणजे काय होय? मजुरी होय. परंतु आपण जर बघितलं तर बेनहॅमची जी व्याख्या आहे, त्या बेनहॅमच्या व्याख्येमध्ये आपल्याला असंकुचितपणा दिसतो. कारण बेनहॅमनी व्याख्येमध्ये दोन्ही श्रमाचा जो अंतर्भाव आहे, तो अंतर्भाव केलेला नाही. आणि म्हणून एक व्यापक व्याख्या आपण पाहू, किंवा एक श्रमाची एक परिपूर्ण अशी व्याख्या पाहू, मजुरीची एक परिपूर्ण अशी व्याख्या पाहू की मजुरी म्हणजे काय? तर श्रमिकाने केलेल्या शारीरिक आणि मानसिक प्रयत्नाबद्दल त्याला देण्यात येणारा जो मोबदला आहे, तो मोबदला म्हणजे काय असतो? मजुरी किंवा वेतन किंवा भृती असते. आता या ठिकाणी आपण मजुरीचे प्रकार पाहू की मजुरीचे जे प्रकार आहे, त्यामध्ये दोन प्रकार मजुरीचे पडतात. मजुरीचे जे प्रकार आहे, त्यात मजुरीचे दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे मौद्रिक मजुरी. मौद्रिक मजुरी, किंवा त्यालाच आपण पैशातील मजुरी असं म्हणतो. मौद्रिक मजुरी किंवा पैशातील मजुरी. आणि दुसरा आहे वास्तविक मजुरी, मॉनिटरी वेज किंवा मनी वेज आपण त्याला म्हणतो, मनी वेज. आणि ही आहे रियल वेज. तर मजुरीचे दोन प्रकार पडतात.
आपण मजुरी म्हटलं की अर्थशास्त्रामध्ये व्यापक अर्थाने मजुरीचा अर्थ घेतलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये श्रमिकाला मिळणारा मोबदला, कारखान्यामध्ये श्रमिकापासून तर अगदी व्यवस्थापकापर्यंत मिळणारा जो मोबदला आहे, मॅनेजर पर्यंत मिळणारा जो मोबदला आहे, तो मोबदला सुद्धा कशामध्ये होतो, श्रमामध्ये समाविष्ट होतो. डॉक्टरची जी फी आहे, वकिलाची जी फी आहे, हे सुद्धा त्याचं ते परिश्रमिकच आहे किंवा तो त्याच्या श्रमाचा काय असतो, मोबदलाच असतो. शिक्षकाला मिळणारा जो परिश्रमाचा मोबदला आहे ती सुद्धा मजुरीच असते, परंतु ती बौद्धिक कार्याबद्दल मिळणारी मजुरी असते. आणि श्रमिकाने शेतावर केलेलं काम जर असेल तर त्याच्या शारीरिक श्रमाबद्दल त्याला मिळणारी ती काय असते, मजुरी असते. म्हणून बौद्धिक श्रम असो की शारीरिक श्रम असो, त्यांनी केलेल्या कार्याचा जो मोबदला आहे त्या मोबदल्याला काय म्हटलं जातं, मजुरी वेतन किंवा भृती असं म्हटलं जातं. तर आपण या ठिकाणी आता मजुरीचे जे दोन प्रकार आहे त्यातला पहिला प्रकार पाहू, मौद्रिक किंवा पैशातील मजुरी, त्याला आपण मनी वेजेस असं म्हणतो. तर यामध्ये मनी वेजेस याचा आपण सुरुवातीला अर्थ पाहू की मौद्रिक किंवा पैशातील मजुरी म्हणजे काय. तर जी मजुरी श्रमिकाला पैशाच्या स्वरूपामध्ये मिळते किंवा रोख स्वरूपामध्ये मिळते त्या मजुरीला मौद्रिक मजुरी किंवा पैशातील मजुरी असं म्हणतात. श्रमिकाने केलेल्या कार्याचा मोबदला, श्रमिकाने केलेल्या परिश्रमाचा मोबदला, प्रयत्नाचा आणि कष्टाचा मोबदला जेव्हा त्याला कशाच्या रूपामध्ये मिळतो, पैशाच्या रूपामध्ये मिळतो किंवा मुद्रेच्या रूपामध्ये मिळतो, तेव्हा त्याला आपण मौद्रिक मजुरी किंवा पैशातील मजुरी असं म्हणतो. उदाहरणार्थ एखादा श्रमिक जो आहे तो शेतावर काम करत असेल आणि शेतावर काम करून त्याला 200 रुपये रोज जर मिळत असेल, 200 रुपये रोज मिळत असेल, तर ही त्याची मौद्रिक मजुरी झाली. जर एखाद्या शिक्षकाला जे वेतन आहे, प्रतिमहा वेतन आहे, हे प्रतिमहा वेतन जर 50,000 रुपये मिळत असेल तर हे 50,000 रुपये वेतन सुद्धा त्याची कोणती मजुरी आहे, मौद्रिक मजुरी आहे. अशा पद्धतीने ज्यावेळी मोबदला हा पैशाच्या रूपामध्ये प्राप्त होतो तेव्हा त्या मोबदल्याला मौद्रिक किंवा पैशातील मजुरी असं म्हणतात. त्यानंतर आपण दुसरी मजुरी पाहू, वास्तविक मजुरी, रियल वेजेस. वास्तविक मजुरी म्हणजे काय, तर मौद्रिक मजुरीची क्रयशक्ती म्हणजे वास्तविक मजुरी. वास्तविक मजुरी म्हणजे काय, तर मौद्रिक मजुरीची क्रयशक्ती, मौद्रिक मजुरीची जी क्रयशक्ती आहे त्या क्रयशक्तीला वास्तविक मजुरी असं म्हणतात. व्यक्ती किंवा श्रमिक त्याला मिळालेल्या मौद्रिक मजुरीतून किती वस्तू आणि किती सेवांची खरेदी करू शकतो त्याला काय म्हणायचं, वास्तविक मजुरी असं म्हणायचं. आणि म्हणून वास्तविक मजुरी म्हणजे मौद्रिक मजुरीची काय आहे, क्रयशक्ती आहे. की श्रमिकाला जी काही मौद्रिक मजुरी मिळते त्या मजुरीतून तो किती वस्तू आणि किती सेवांची तो खरेदी करू शकतो यावर त्याची वास्तविक मजुरी अवलंबून असते. याशिवाय श्रमिकाला ज्या विविध सेवा सवलती मिळतात, विविध सेवा सुविधा मिळतात, त्या सेवा सुविधांवर सुद्धा काय अवलंबून असते, वास्तविक मजुरी अवलंबून असते. त्यामध्ये श्रमिकाला जर रहावयास मोफत घर मिळत असेल, तर त्याचं वास्तविक वेतन जास्त होईल ही सेवा सुविधा मिळाली तर. त्याला जर मोफत वैद्यकीय सेवा सुविधा मिळत असेल तर, ही सुद्धा प्राप्त झाल्यामुळे त्याचं वास्तविक वेतन जे आहे ते वाढेल. त्याच्या पाल्यांना जर मोफत शिक्षण मिळत असेल, तर त्यामुळे सुद्धा त्याचं वास्तविक वेतन वाढेल. म्हणजेच श्रमिकाला मिळणाऱ्या ज्या सेवा सुविधा आहे, सोयी सवलती आहे, त्या सोयी सवलतींमुळे सुद्धा त्याच्या वास्तविक वेतनामध्ये काय होत असते, वाढ होत असते. आणि म्हणून वास्तविक मजुरी म्हणजे मौद्रिक मजुरीची क्रयशक्ती आणि
त्याला ज्या काही विविध सोयी सुविधा प्राप्त होतात त्या सोयी सुविधांचा सुद्धा समावेश वास्तविक मजुरीमध्ये होत असतो. ह्या सेवा सुविधा मिळाल्यामुळे त्याच्या वास्तविक मजुरीमध्ये काय होते, वाढ होत असते. आणि म्हणून वास्तविक मजुरी जी आहे ती वास्तविक मजुरी जर आपल्याला काढायची असेल तर वास्तविक मजुरी आपण एका सूत्राद्वारे काढू शकतो की वास्तविक मजुरी आपल्याला जर काढायची असेल तर वास्तविक मजुरी बरोबर रोख मजुरी गुणिले मजुरीची क्रयशक्ती, रोख मजुरी गुणिला मुद्रेची क्रयशक्ती गुणिला मुद्रेची क्रयशक्ती, मुद्रेची क्रयशक्ती अधिक त्याला मिळणारे काय येतात, पूर्ण ज्या सोयी सवलती आहे त्याला मिळणाऱ्या ज्या सोयी सवलती आहे श्रमिकाला मिळणाऱ्या सोयी सवलती, श्रमिकाला मिळणाऱ्या सोयी सवलती, मिळणाऱ्या सोयी सवलती आणि याच्यातून उणे त्याचे जे काही गैरसोयी असेल त्या गैरसोयी ज्या आपल्याला काय आहे करा काय करावं लागेल वजा करावा लागेल. तर या सर्व केलं तर आपल्याला वास्तविक मजुरीचं सूत्र जे आहे ते मिळतं, वास्तविक मजुरी बरोबर रोख मजुरीची क्रयशक्ती, रोख मजुरी गुणिला मजुरीची क्रयशक्ती अधिक श्रमिकाला मिळणाऱ्या ज्या विविध ह्या ज्या सोयी आहेत त्या सोयी आणि त्याच्यातून वजा काय करायची आपल्याला श्रमिकाला ज्या काही गैरसोयी स्वीकाराव्या लागतात पत्कराव्या लागतात त्यात वजा केल्या तर वास्तविक मजुरी जी आहे ते वास्तविक मजुरी काढता येते. आणि म्हणून वास्तविक मजुरी बरोबर रोख मजुरी गुणिला मुद्रेची क्रयशक्ती अधिक श्रमिकाला मिळणाऱ्या सोयी सुविधा वजा श्रमिकाला प्राप्त होणाऱ्या गैरसोयी सुविधा ज्या आहे तर यावर वास्तविक मजुरी जी आहे ती अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने हे वास्तविक मजुरीचं सूत्र. त्यानंतर आपण पाहू की वास्तविक मजुरीचे कोणकोणते घटक आहे किंवा वास्तविक मजुरी जी आहे ही कोणकोणत्या घटकांवर अवलंबून आहे. वास्तविक मजुरीचे घटक आपण पाहू. त्यातला पहिला घटक आहे रोख मजुरी. रोख मजुरी जी आहे त्या रोख मजुरीवर वास्तविक मजुरी अवलंबून असते. रोख मजुरी जितकी जास्त तितकी वास्तविक मजुरी जास्त आणि रोख मजुरी कमी तर वास्तविक मजुरी कशी राहील, कमी राहील. आणि म्हणून रोख मजुरी जे आहे त्यावर वास्तविक मजुरी अवलंबून असल्याचं दिसून येते. त्यानंतर किंमत पातळी. किंमत पातळीवर सुद्धा वास्तविक मजुरी अवलंबून असते. किंमत पातळी जर जास्त असेल, किंमत पातळी कशी असेल, किंमत पातळी जास्त असेल, किंमत पातळी जास्त तर वास्तविक मजुरी कमी, किंमत पातळी जास्त तर वास्तविक मजुरी जी आहे ही कशी राहील, कमी राहील. आणि किंमत पातळी जर कमी झाली, किंमत पातळी कशी असेल, कमी असेल तर वास्तविक मजुरी कशी राहील, जास्त राहील. बरेचदा असं होतं की किंमत पातळी वाढते, किंमत पातळी वाढते आणि उत्पन्न वाढत नाही, किंमत पातळी वाढते आणि उत्पन्न जे आहे ते वाढत नाही, अशा वेळी सुद्धा वास्तविक मजुरी कमी होते. किंमत पातळीत वाढ झाली, किंमत पातळीत काय झाली, वाढ झाली, परंतु काय वाढलं नाही, उत्पन्न वाढलं नाही, उत्पन्न स्थिरच राहत असेल तर अशा वेळी वास्तविक मजुरी जी आहे ती वास्तविक मजुरी कमी होते. या उलट जर किंमत पातळी कमी झाली, किंमत पातळी कशी झाली, कमी झाली, किंमत पातळी कमी झाली आणि अशा वेळी वेतन स्थिर राहिलं, किंमत पातळी कमी झाली परंतु वेतन घटलं नाही, किंमत पातळी घटली वेतन घटलं नाही, वेतन कसं राहिलं, स्थिर राहिलं, तरी सुद्धा वास्तविक मजुरी जी आहे ती वास्तविक मजुरी ही वाढत असते. वास्तविक मजुरी वाढते कारण उत्पन्न स्थिर आहे, उत्पन्न घटलं नाही, मात्र काय घटलं, किंमत पातळी जी आहे ती किंमत पातळी कमी झाली तर अशा वेळी वेतन स्थिर असून देखील वास्तविक जे उत्पन्न आहे ते वास्तविक उत्पन्न किंवा मजुरी जी आहे, वास्तविक मजुरी जी आहे ते वास्तविक मजुरी वाढताना दिसून येते. त्यानंतर जोड उत्पन्न किंवा पूरक उत्पन्न. जोड उत्पन्न किंवा पूरक उत्पन्न जर श्रमिकाला जोड उत्पन्न मिळत असेल किंवा पूरक उत्पन्न मिळत असेल तर अशा वेळी वास्तविक मजुरी जास्त. ज्यावेळी श्रमिकाला मिळणार जोड उत्पन्न प्राप्त होत असेल तर जोड उत्पन्न प्राप्त झाल्यास त्याला मिळणारी वास्तविक मजुरी कशी राहील, जास्त राहील. समजा आपण पाहू की शिक्षक आहे, तो शिक्षक नोकरी करून जर ट्युशन क्लासेस घेत असेल, ट्युशन घेत असेल तर त्या ट्युशन मधून त्याला जो काही जास्तीचा मोबदला मिळतो आणि त्यामुळे त्याच्या मौद्रिक उत्पन्नात आणि वास्तविक उत्पन्नामध्ये सुद्धा काय होते, वाढ होते. तर जर हे त्याचं जोड उत्पन्न आहे,
त्याचं मुख्य उत्पन्न त्याला नोकरीमधून मिळते आहे आणि सोबतच तो पूरक उत्पन्न किंवा जोड उत्पन्न त्याला ट्युशन क्लासेस मधून मिळते आहे किंवा तो काही एखाद्या दुसऱ्या ट्युशन क्लासेस मध्ये शिकवायला जात असेल तर त्याला तिथे जो काही मोबदला मिळतो जे काही वेतन मिळतं त्यामुळे त्याच्या वास्तविक वेतनात काय होते वाढ होते आणि म्हणून जोड उत्पन्न किंवा पूरक उत्पन्न प्राप्त होत असेल तर वास्तविक वेतन कसं राहील जास्त राहील आणि म्हणून वास्तविक मजुरीचा हा सुद्धा एक घटक आहे की जोड उत्पन्न किंवा पूरक उत्पन्न प्राप्त होत असल्यास वास्तविक मजुरी जास्त. त्यानंतर सुखसोयी व सवलती. श्रमिकाला जर विविध सुखसोयी आणि सवलती मिळत असेल आपण त्या सुखसोयी आणि सवलती पाहिल्यात की त्याला जर मोफत राहावयास घर मिळत असेल तर काय होईल की त्याचा जो किराया आहे घराचा तो असेल म्हणजे त्याच्या वास्तविक उत्पन्नात वाढ होईल. त्याला मोफत वैद्यकीय सेवा सुविधा मिळत असेल तर त्याचा जो काही वैद्यकीय खर्च जो आहे कुटुंबाचा तो वैद्यकीय खर्च वाचेल कारण ते सेवा सुविधा त्याला प्राप्त होते आहे. त्यानंतर त्याच्या मुलांना मोफत शिक्षण असेल तर शिक्षणावर जो काही खर्च त्याला करावा लागला असतो तो खर्च त्याला करावा लागणार नाही म्हणजेच त्याचा मौद्रिक उत्पन्न वाचेल म्हणजेच वास्तविक उत्पन्नात काय होईल त्याची वाढ होईल आणि म्हणून सुखसोयी आणि सवलती जितक्या जास्त सुखसोयी आणि सवलती कशा असेल मिळणाऱ्या जास्त असेल किंवा सुखसोयी आणि सोयी त्याला प्राप्त होत असेल तर अशा वेळी श्रमिकाचं वास्तविक जी मजुरी आहे ती वास्तविक मजुरी कशी राहणार जास्त राहणार आणि म्हणून श्रमिकाला प्राप्त होणाऱ्या ज्या सुखसोयी आणि सवलती आहे त्या सवलतींवर सुद्धा वास्तविक मजुरी अवलंबून असते. ह्या सुखसोयी आणि सवलती जास्त तर वास्तविक मजुरी जास्त प्रमाणामध्ये दिसेल. त्यानंतर कुटुंबातील अन्य व्यक्तींना काम. जर एखादा कुटुंब प्रमुख एखाद्या ठिकाणी काम करत असेल आणि त्याच ठिकाणी जर कुटुंबातील अन्य व्यक्तीला समजा कुटुंबातली मुख्य व्यक्ती जर एखाद्या कारखान्यामध्ये काम करत असेल आणि त्या कारखान्यामध्ये कुटुंबातील अन्य व्यक्तींनाही काम मिळण्याची संधी असेल किंवा काम प्राप्त होत असेल मग त्याच्या बायकोला काम मिळत असेल मुलाला काम मिळत असेल किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तींना काम मिळत असेल तर काय होईल की कुटुंबातील अन्य व्यक्तींना सुद्धा लाभ मिळण्याची सोय असल्यामुळे वास्तविक वेतनात काय होईल वाढ होईल. कुटुंबातील अन्य व्यक्तींना लाभ मिळण्याची सोय असेल तर वास्तविक वेतन कसं राहणार जास्त राहणार. त्यानंतर बढतीची संधी. ज्या कामामध्ये बढतीची संधी आहे प्रमोशनची संधी आहे त्याचं प्रमोशन तिथे होणार आहे तर बढतीच्या संधी ज्या व्यवसायामध्ये आहे किंवा बढतीच्या संधी ज्या ठिकाणी तो काम करतो त्या ठिकाणी त्याला प्राप्त होत असेल तर त्याचं वास्तविक वेतन कसं राहील जास्त राहील आणि म्हणून बढतीची संधी असेल तर वास्तविक वेतन जास्त बढतीची संधी जर नसेल त्याला तर मग वास्तविक वेतन कसं राहील त्याचं कमी राहील त्याला स्थिर वेतनावर मग काम करावं लागेल. त्यानंतर कामाचं स्वरूप. कामाचं स्वरूप कसं आहे त्याचं कामाचं स्वरूप जर जोखमीचं असेल कामाचं स्वरूप कसं असेल जोखमीचं असेल तर अशा वेळी त्याची वास्तविक मजुरी कमी असते. कामाचं स्वरूप कसं असेल जोखमीचं असेल रिस्की जर त्याचं काम असेल तर अशा वेळी वास्तविक मजुरी कशी राहणार आहे कमी राहणार आहे. जसं आपण पाहू की एक श्रमिक हा शेतीमध्ये काम करतो शेतीमध्ये श्रमिक म्हणून काम करतो आणि दुसरा श्रमिक हा खाण कामगार आहे खाणीमध्ये तो काम करतो तर या दोघांच्या कामामध्ये आपल्याला रिस्की काम कोणाचं वाटतं किंवा जोखमीचं काम कोणाचं वाटतं खाण कामगार जो आहे खाणीमध्ये काम करणारा जो श्रमिक आहे त्याचं काम हे अधिक जोखमीचं आहे. तर अशा वेळी जो खाणीमध्ये काम करणारा श्रमिक आहे त्याचं काम हे जोखमीचं आहे आणि त्याच्या कामामध्ये जोखीम असल्यामुळे त्याचं वास्तविक मजुरी जी आहे ती कशी राहणार कमी राहील आणि ज्या कामामध्ये जोखीम नाही कामाचं स्वरूप हे जोखीमीचं नसेल तर त्याची वास्तविक मजुरी कशी राहणार जास्त राहणार. त्यानंतर कामाचे तास. कामाच्या तासांवर सुद्धा वास्तविक मजुरी अवलंबून असते. जर कामाचे तास जास्त असेल जास्त वेळ तुम्हाला तुमच्याकडून काम करून घेतलं जात असेल तर अशा वेळी वास्तविक मजुरी कमी राहील. कामाचे तास जास्त कामाचे तास कसे असेल जास्त असेल तर वास्तविक मजुरी कशी राहणार कमी. कामाचे तास जास्त तर वास्तविक मजुरी कमी. कामाचे तास जर कमी असेल कामाचे तास कसे असेल कमी असेल तर अशा वेळी वास्तविक मजुरी जी आहे ती वास्तविक मजुरी कशी राहणार जास्त राहणार. कामाचे तास कमी वास्तविक मजुरी जास्त. कामाचे तास जास्त तर वास्तविक मजुरी जी आहे ती कशी राहणार कमी राहणार. तर अशा पद्धतीने कामाच्या तासावर सुद्धा वास्तविक मजुरी अवलंबून असते. त्यानंतर कामाची स्थिती. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता आहात
त्या कामाची स्थिती कशी आहे, कामाची स्थितीवर सुद्धा वास्तविक वेतन जे आहे ते अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येतं. कामाची स्थिती कशी आहे, काम जर जोखमीचं असेल, कामाच्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करता आहात ते जोखमीचं काम असेल, कामाची स्थिती जर तुमची जोखमीची असेल तर अशा वेळी वास्तविक वेतन कमी राहील आणि म्हणून कामाच्या स्थितीवर सुद्धा वास्तविक वेतन अवलंबून असतं. त्यानंतर शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी येणारा खर्च, शिक्षण आणि प्रशिक्षणावर जो खर्च येत असतो त्यावर सुद्धा वास्तविक मजुरी अवलंबून असतं, वास्तविक वेतन अवलंबून असतं. जर शिक्षणावर आणि प्रशिक्षणावर येणारा खर्च जर जास्त असेल, जसं हे डॉक्टर्स आपण पाहतो, इंजिनियर्स आपण पाहतो, तर यांच्या शिक्षणावर येणारा खर्च जास्त असतो, प्रशिक्षणावर येणारा खर्च कसा असतो, जास्त असतो. आणि त्यामुळे त्यांचं वास्तविक वेतन, ज्यांच्या शिक्षणावर आणि प्रशिक्षणावर येणारा खर्च कमी असतो त्यांच्या तुलनेमध्ये त्यांचं वास्तविक वेतन जे आहे ते कमी असलेलं आपल्याला दिसतो. जसं आपण कला शाखेचा एखादा विद्यार्थी घेऊ तर त्याच्या शिक्षणावर येणारा खर्च तुलनेने कमी असतो. डॉक्टर आणि इंजिनियर्स यांच्या तुलनेमध्ये कला शाखेमध्ये शिक्षण घेणारा जो विद्यार्थी आहे याला येणारा जो शिक्षणावरचा खर्च आहे तो तुलनेने कसा असतो, कमी असतो. आणि म्हणून याचं वेतन, त्याचा शिक्षणावरचा खर्च कमी आहे त्याचं वास्तविक वेतन कसं होईल, जास्त होईल. आणि तुलनेने याला येणारा म्हणजे डॉक्टर्स इंजिनियर्स यांना येणारा जो शिक्षणावरचा खर्च आहे, प्रशिक्षणावरचा खर्च आहे तो जास्त असल्यामुळे यांच्या तुलनेत त्याला मिळणारा वास्तविक वेतन कसं असेल, कमी असेल. आणि म्हणून शिक्षण आणि प्रशिक्षण यावर येणारा खर्च जो आहे त्या खर्चावर सुद्धा वास्तविक मजुरी जी आहे ती वास्तविक मजुरी अवलंबून असते. त्यानंतर आहे सामाजिक प्रतिष्ठा. काही काम असं असतं की त्या कामामध्ये सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होत असते. जसं आपण पाहतो की शिक्षक असेल, वकील असेल, डॉक्टर असेल, तर एक प्रकारची एक सामाजिक प्रतिष्ठा जी आहे ती सामाजिक प्रतिष्ठा या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्राप्त होत असते. तेवढाच पगार मिळणारा एखादा दुसरा जॉबवर काम करणारा असेल तर ती प्रतिष्ठा जर त्याला प्राप्त होत नसेल तर अशा वेळी सामाजिक प्रतिष्ठा जास्त तर त्याचं वास्तविक वेतन जास्त, आणि सामाजिक प्रतिष्ठा कमी असेल तर वास्तविक वेतन सुद्धा कसं राहील, कमी असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने सामाजिक प्रतिष्ठेवर देखील वास्तविक मजुरी अवलंबून असते. सामाजिक प्रतिष्ठा ज्या कार्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये जास्त त्या ठिकाणी वास्तविक मजुरी सुद्धा जास्त, आणि सामाजिक प्रतिष्ठा कमी तर वास्तविक वेतन सुद्धा कसं राहील, कमी राहील. तर अशा पद्धतीने हे सर्व जे घटक आहे ते वास्तविक मजुरीचे घटक असल्याचं आपल्याला दिसून येतं. रोख मजुरी, किंमत पातळी, जोड उत्पन्न किंवा पूरक उत्पन्न, सुखसोयी आणि सवलती, कुटुंबातील अन्य व्यक्तींना काम, भरतीच्या संधी, कामाचं स्वरूप, कामाचे तास, कामाची स्थिती, शिक्षण आणि प्रशिक्षणावर येणारा खर्च आणि सामाजिक प्रतिष्ठा, या सर्व हे सर्व घटक जे आहे ते वास्तविक मजुरीचे काय आहेत, घटक असल्याचं दिसून येतं. तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला मजुरी म्हणजे काय, मजुरी म्हणजे काय, मजुरीचा अर्थ आपण पाहिला, बेन्ह्यांची व्याख्या आपण पाहिली, त्यानंतर दुसरी आपण व्याख्या पाहिली की श्रमिकाने केलेल्या शारीरिक आणि मानसिक प्रयत्नाबद्दल त्याला देण्यात येणारा जो मोबदला आहे तो मोबदला म्हणजे काय असतो, मजुरी असतो. मजुरीचे दोन प्रकार आपण पाहिले, मौद्रिक मजुरी आणि वास्तविक मजुरी. मुद्रेच्या स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपात मिळणारी मजुरी म्हणजे मौद्रिक मजुरी, आणि मौद्रिक मजुरीची क्रय शक्ती म्हणजे वास्तविक मजुरी. मौद्रिक मजुरीतून श्रमिक किती वस्तू आणि सेवांची खरेदी करू शकतो यावर त्याची वास्तविक मजुरी अवलंबून असते. आणि सोबतच आपण वास्तविक मजुरीचे घटक या ठिकाणी पाहिले. या ठिकाणी आपण आज थांबू.